नाशिक असेल किंवा मुंबईमध्ये, विशेषतः नाशिकमध्ये थोडा परिणाम झालेला आहे, पण मुंबईमध्ये बऱ्यापैकी आहे. भाजीपाल्याचा तुटवडा मुंबईमध्ये तर सध्या नाही आहे. पुण्यामध्ये थोडी आवक घटलेली आहे, परंतु फळे भाजीपाला नियमनमुक्तीच्या माध्यमातून शहरांच्यामध्ये स्वतः शेतकरी सुद्धा काही ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येत आहेत आलेले आहेत. एकंदरीत भाजीपाल्याचा तुटवडा भासू नये या दृष्टीनं पणन मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी टोल फ्री नंबरसुद्धा आम्ही शेतकऱ्यांना साठी दिलेला आहे, आणि त्या ठिकाणी एक संपर्कांच्यासाठी एक संपर्क रूमसुद्धा आम्ही पणन मंडळामध्ये तयार केलेले. जो काही संप चाललेला आहे याच्यामध्ये जर बारकाईने अभ्यास केला तर मला शेतकऱ्यांच्यावरती राज्यातला पूर्ण विश्वास आहे, कारण जे आता ज्या पद्धतीनं काही ठिकाणी भाजीपाला आणि दुधाच्या व्यतिरिक्त सुद्धा काही इतर माल घेऊन येणारी सुद्धा वाहनं अडवली गेली आणि त्याच्यातल्या बऱ्याच अंशी मालाची काही नासधूस केली आणि त्या ठिकाणी जो काही गोंधळ घातला गेला तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी घातलेला नाही आहे. कारण आंदोलन आहे हे शेतमाल रोखण्याचं, शेतकऱ्यांचं संपाचं आंदोलन, पण असं असताना भुसारी माल किंवा इतर मालाच्या गाड्या रोखून तो माल त्या गाड्यातने खाली उतरून त्या ठिकाणी काही ठिकाणी काही लोक घेऊनसुद्धा जात आहेत, याचा अर्थ हे शेतकऱ्यांचं कृत्य नाही आहे. या आंदोलनामध्ये शेतकऱ्याच्या आडून काही मंडळी या ठिकाणी घुसलेली आहेत की ज्यांना 15 वर्षामध्ये शेतकऱ्याचं भलं करता आलं नाही, अशा मंडळी खऱ्या अर्थानं हे आंदोलन कसं चिघळेल आणि त्याचा लाभ आपल्याला कसा मिळेल या भूमिकेतून काही मंडळी या आंदोलनामध्ये आज राज्यामध्ये काम करत आहेत आणि सक्रिय झालेले आहेत, हे अनेक ह्याच्यावरून बातम्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दिसून येत आहे. परंतु सरकारला शेतकऱ्याचा प्रश्न हा खऱ्या अर्थानं सोडवायचा आहे, कारण सरकार हे शेतकऱ्यांचं. आज या ठिकाणी मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून या सरकारमध्ये काम करत आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही भूमिका शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून माझी आहे, आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी सरकारसुद्धा योग्य या संपाची दखल घेऊन निश्चितपणानं तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. परत एक वेळा मी या सर्व शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आणि संपकरी संपामध्ये सामील असणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रमुख नेत्यांना मी आवाहन करतो की मुख्यमंत्र्यांनी चर्चेचं निमंत्रण दिलेलं आहे आणि आपण हे चर्चेचं निमंत्रण स्वीकारावं. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले सहकारी हे खऱ्या अर्थानं चर्चा करायला तयार आहेत. मुख्यमंत्र्यांचं तर मत आहे की आपण हा प्रश्न सामोपचारानं संवादाच्या माध्यमातून हा प्रश्न आपण शेतकऱ्यांचा सोडवूया की हे सरकार शेतकऱ्यांचं आहे आणि निश्चितपणानं हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहील. आणि परत एकदा मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी नेत्यांना आवाहन करतो की आपण चर्चा करायला पुढे यावं आणि चर्चेच्या माध्यमातून एक चांगला निर्णय या राज्यातल्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं आपण घेऊया आणि त्या दृष्टिकोनातून या राज्याचे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत, शेतकऱ्यांच्यासाठीच खऱ्या अर्थानं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आम्हाला काम करायचं. अल्प कर्जधारक जे शेतकरी आहेत त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सरकार आता हालचाली करत आहेत, तसा अभ्यास आणि तसा अहवाल आता थोड्याच दिवसात तयार होऊन त्याची घोषणा करणार आहेत मुख्यमंत्री असंही म्हटलं जाते, खरी माहिती काय? आम्ही जो हा संप चाललेला आहे या संपामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत
त्या मागण्या कशा सुटतील आणि शेतकऱ्याला कसा न्याय मिळेल ही भूमिका या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे. आणि ज्यावेळी चर्चेला सुरुवात होईल त्यावेळी त्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने निश्चितपणाने योग्य ती उपाययोजना केली जाईल. संपत चालू आहे त्याची कोंडी कशी कोंडणार, तुम्ही जाऊन शेतकऱ्यांना बोलून घेणार पुन्हा एकदा का? कारण तुम्ही आव्हान करताय शेतकरी तर पुढे येत नाहीत. संपत चालू आहे निश्चितपणानं. आव्हानाला राज्यातले शेतकरी प्रतिसाद देतील. काही मंडळींना हा संप चालावा, शेतकऱ्यांचा प्रश्न सुटण्यापेक्षा राजकारण या प्रश्नाच्या माध्यमातून कसं करता येईल, शेतकऱ्यां आणि सरकारच्या मध्ये जर जास्तीत जास्त तेढ जर निर्माण झाली तर मग या संपाच्या माध्यमातून या राज्यामध्ये कशी गोंधळाची स्थिती निर्माण करता येईल आणि मग हे सरकार कसं शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आहे या दृष्टीतून काही मंडळी या आंदोलनाच्या माध्यमातून दंगासुद्धा करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून या संपातल्या काही प्रमुख नेते मंडळींनी आज सकाळीच जाहीर केलं की या ठिकाणी जे काही दंगा होत आहे, ज्या ठिकाणी गाड्यांची मोडतोड होत आहे, शेतमाल सोडून इतर गाड्यांच्या मधला माल या ठिकाणी घेऊन काही लोक जात आहेत, याच्याशी शेतकऱ्यांचा काही संबंध नाही किंवा याच्यामध्ये आमचे कार्यकर्ते नाहीत, ही भूमिका सगळ्या मला वाटतं संपकरी नेत्यांनी या ठिकाणी स्पष्टपणानं मांडलेली आहे, घेतलेली आहे. आणि म्हणून अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे लोक आणि काँग्रेसचे लोक रस्त्यावरती उतरून मोठ्या प्रमाणामध्ये मोडतोड आणि दंगल कशी घडेल या दृष्टीनं तयारीमध्ये आहेत आणि काम करत आहेत. परंतु आम्हाला या राज्यातल्या शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा. यापूर्वी जी मंडळी सत्तेवर होती ही मंडळी कधीसुद्धा शेतकऱ्यावर चर्चा करायला स्वतः समोर आलेली नव्हती. यापूर्वी अनेक आंदोलन या राज्यामध्ये झाली परंतु कधीही कुणी म्हटलं नव्हतं मुख्यमंत्र्यानं की मी चर्चा करायला तयार आहे तुम्ही या. परंतु या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की मी चर्चा करायला तयार आहे, सरकार तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे, कारण सरकार इथं शेतकऱ्यासाठी काम करत आहे. आणि मला निश्चित खात्री आहे, आशा आहे की योग्य चर्चा होतील आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून निश्चितपणानं केलं जाईल, कारण सरकार हे शेतकऱ्यांचं आहे. आणि म्हणून मी परत एकदा राज्यातल्या शेतकरी नेत्यांना आव्हान करतो की हा जो संप आहे आपण शांततेच्या मार्गाने करूया आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण सरकारच्या समोर ठेवून आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्याला न्याय कसा मिळवून देता येईल त्या दृष्टीनं आपण सगळे मिळून या ठिकाणी प्रयत्न करूया. आणि माझा वैयक्तिक एक शेतकऱ्यांचा नेता म्हणून किंवा शेतकरी चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून माझं आव्हान आहे की खऱ्या अर्थानं सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाची गंभीरपणानं दखल घेतलेली आहे आणि हा प्रश्न सुटावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. कारण वर्षानुवर्ष खऱ्या अर्थानं शेताभातात राबणारा हा गावगाड्यातला माझा शेतकरी याला कधीसुद्धा न्याय मिळू शकला नाही, त्याच्यावर अनेक वर्ष अन्याय होत आला आणि या अन्यायातून त्याला मुक्ती मिळाली पाहिजे ही भूमिका घेऊन राज्यातला शेतकरी आज रस्त्यावरती खऱ्या अर्थानं लढत आहे. कुणी त्याच्याकडं त्याच्या मागण्याकडं फारसं गांभीर्यानं पाहिलं नाही आणि म्हणून हा शेतकरी खऱ्या अर्थानं रस्त्यावरती आला आणि त्याचे प्रश्न सुटावेत ही गेली 30 वर्षापासूनची मागणी घेऊन या राज्यामध्ये माझ्या सहकाऱ्यांनी अनेक संघटनेच्या नेत्यांनी या राज्यात आंदोलन केली आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि ही सगळी भूमिका पार्श्वभूमी मला माहीत असल्यामुळं मी या ठिकाणी शेतकऱ्याची बाजू घेऊनच सरकारमध्ये काम करत आहे की या शेतकऱ्याला कुठेतरी न्याय मिळणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीतनं मला निश्चित खात्री आहे की या राज्याचे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करायला तयार झालेले आहेत, चर्चा करण्याची त्यांची तयारी आहे. आणि मी खऱ्या अर्थानं समोरच्या नेत्यांनी काही तयारी चर्चेची तयारी काही नेत्यांनी दर्शवलेली आहे, त्यांनी चांगला निर्णय घ्यावा. आता मला वाटतंय हे जे काही संपावर गेलेले शेतकऱ्यांच्या नेत्यांची मी आपल्याच माध्यमातून बोलली की कोर कमिटीची बैठक होणार आहे, मी सगळ्या कोर कमिटीमधल्या त्यांच्या सहकाऱ्यांना आवाहन करतो की आपण चर्चेसाठी यावं आणि या चर्चेतून एक चांगला मार्ग आपण
या राज्यातल्या बळीराजासाठी शेतकऱ्यासाठी काढूया हे आव्हान मी या कोर कमिटीला सुद्धा आपल्या माध्यमातून करत आहे. ज्या पद्धतीने तुम्ही कृषी राज्यमंत्री आहात तरी पुढाकार घेत आहेत, चर्चेसाठी बोलत आहेत, असं असताना राज्याचे कृषी मंत्री नक्की कुठे आहेत, ते काय करतात, त्यांची याच्यात काय भूमिका आहे का? कारण की ते कधीही पोहोचताना दिसले नाही. तुम्हाला पुढे केलं जात आहे सरकारकडून असं तुम्हाला वाटत नाही का? कृषी मंत्र्यांची काही भूमिका आहे की नाही याच्यात? मी शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून या मंत्रिमंडळामध्ये काम करत आहे आणि जेवढं म्हणून शेतकऱ्यासाठी काही करता येईल तेवढं आयुष्यामध्ये करायचं ही भावना ही मानसिकता ठेवून मी सरकारमध्ये असतानाही काम करत राहिलो आणि सरकारमध्ये नसतानाही काम करत राहिलो. माझ्या दृष्टीनं या राज्यातला शेतकरी आणि त्यांचे प्रश्न आणि त्यांचं जीवनमान हे कसं सुधारेल या एवढंच माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि त्यातून मला मी स्वतः या प्रक्रियामध्ये सरकारमध्ये आल्यापासून मी शेतकऱ्याच्या प्रश्नावर काम करत आहे, शेतकऱ्याच्या बांधावर जात आहे. मी मला जे वाटतं की आपण या शेतकऱ्यासाठी काहीतरी करत राहावं ते मी करत आहे. आंदोलन करत आहेत त्यांच्यावर दरोड्याचे, पुण्याचे जे गुन्हे घेतले त्याच्या संदर्भात मागणी केली जाते की आधी हे गुन्हे मागे घ्या आणि मग चर्चा करा. ज्या शेतकऱ्यांच्या वरती या आंदोलनाच्या काळामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे काही गुन्हे दाखल झाले असतील आणि जे शेतकरी सनदशीर आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असतील असं असताना जर काही शेतकऱ्यांच्या वरती गुन्हे दाखल झाले असतील तर त्याची निश्चितपणानं चौकशी केली जाईल आणि त्या ठिकाणी चौकशी करून शेतकऱ्यांच्या बाजूचा योग्य निर्णय घेतला जाईल. एक मिनिट, भाऊ तुम्ही म्हणालात का टोल फ्री नंबर चालू केलेला आहे, तो नेमका नंबर कशासाठी असणार आहे आणि त्यातनं नागरिकांना काय मिळणार आहे? कारण की बाजारामध्ये आता अनेकांनी काळा बाजार करायला सुरुवात केली आहे. ज्यांच्याकडे काल परवा आलेला शेतमाल पडून होता त्यांनी तो आज दुप्पट भावानी विकायला सुरुवात केलेली, याच्यावरती पणन खात काय कारवाई करेल? निश्चितपणानं जर कोण या संपाचा गैरफायदा घेऊन भाजीपाल्याचे आणि इतर शेतमालाचे भाव वाढवून त्या ठिकाणी ग्राहकाकडून जर जास्त पैसे घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कडक कारवाई केली जाईल. त्या पद्धतीच्या सूचना पणन मंडळ आणि इतर विभागांना सुद्धा दिल्या जातील. टोल फ्री नंबर आम्ही एवढ्यासाठी दिला आहे की जर शेतकरी स्वतःहून काही माल घेऊन बाजारामध्ये येत असतील, ग्राहकांना सेवा पुरवत असतील तर त्या ठिकाणी त्यांना कुठे अडचणी आल्या तर त्या ठिकाणी मदत करण्याच्या दृष्टिकोनातून पणन मंडळाच्या माध्यमातून तो टोल फ्री नंबर आम्ही सुरू केला.